रघुवीर ठाकूर यांनी आमच्याकडून घेतली रिडेव्हलपमेंटसाठी. 2013 मध्ये एक वर्षाचं भाडं मिळालं, त्याच्यानंतर भाडं काय आम्हाला मिळालं नाहीये. 5-6 वर्ष आम्ही भाड्याने राहतोय, आमच्या खिशातून पैसे टाकून. आता अशी परिस्थिती आहे, आम्ही त्या बिल्डिंग मध्ये गेलो अनलिगल कंस्ट्रक्शन मध्ये, लिगल झालेली नाहीये अनलिगल कंस्ट्रक्शन मध्ये. फक्त भिंती मिळाल्या, ना पाणी ना लाईट. आता अशी कंडिशन आहे, आता 20 दिवस झाले अजिबात लाईट नाहीये. 5,000 रुपये लाईट बिल येते सर. पेपर्स पण आहेत माझ्याकडे, आणले 2-2 लाख रुपये लाईट बिल येते. परत 5,000 रुपये पडते. आता आम्ही 5,000 रुपये कुठून घेणार सांगितले. आता माझे मिस्टर 10,000 रुपये कमवतात, मुलाचं शिक्षण, मी कसं बसं काम करत होते, पण आता 15 दिवसापासून आम्ही कामाला पण जात नाही. आता 2-3 फेऱ्या मारल्या इकडे, सर प्रयत्न करतात आहे, त्यांच्याकडून पण जेवढं होत आहे तेवढं. आता काय करायचं सांगा. आता महानगरपालिकेमध्ये पण आम्ही लेटर दिलेलं आहे, पोलीस यांचा भरपूर झालेले आहेत. आणि रघुवीर ठाकूर आता नाही आहेत अस्तित्वात, पण त्यांचे त्यांचा मुलगा आहे प्रतीक ठाकूर म्हणून, ते आता हात वरती करतात. आम्ही कुठे जाणार, पाणी नाही लाईट नाही काय करणार. आमची एवढी अपेक्षा आहे की त्यांनी लिगल म्हणून आम्हाला सांगितले, पेपर दिले आहेत ना, ते पण सगळे फेक आहे. अनलिगल नाही, पेपर सगळे चुकीचे पेपर दिलेले आहेत त्यांनी आम्हाला. अनलिगल म्हणून डेव्हलपमेंट करायला घेतलीये, पण लिगल झालेलं नाहीये. आता मला तुमच्याकडून न्याय पाहिजे. पेपर हे लावलेले आहे हे बाबा, हो मित्रा, हे सगळे हे अनलिगल कंस्ट्रक्शनचे पेपर्स आहेत. महानगरपालिका पण काहीच करत नाहीये. मग आम्ही कुठे जायचं गरीब माणूस, ते तुम्ही सांगा. पोलीस पण लक्ष देत नाहीये, महानगरपालिका पण लक्ष देत नाहीये, काय करू. आता 20 दिवस झाले लाईट विषयी कसे जगायचं सांगा. पाणी तिसऱ्या माळापर्यंत कसं घेऊन जायचं तुम्ही विचार करा. एक दिवस लाईट असेल तर आपल्याला किती. आता मुलांचे पैसे चालले पहिली गोष्ट, म्हणजे काय करा तुम्ही. आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय पाहिजे. फक्त बहुजन विकास वाले एवढे मोठे मोठे धाडस करतात आहेत ना, फक्त बेळकाच्या उड्या इथपर्यंतच आहेत, विरार बसीच्या बाहेर नाहीये त्यांच्या उड्या. आम्हाला लोक काय समजतात, धमकी पण दिली मला, माझ्या लेटर पण आहे पोलीस स्टेशनचं. धमकी देतात म्हणजे काय, तुमच्या म्हणजे बाबाचं खात नाही मी, मी माझ्या मेहनतीचं खाल्ले, मी अजून कोणाचं 10 रुपये नाही खाल्ले. ह्या लोकांचं ऐकून घेणार नाही. ह्यांनी आम्हाला घरच्या बाहेर काढताना पाय प्रत्येक माणसाला दारू पासून पाडले, काय करणार, लालच घेऊन बाहेर पाडले. आम्ही बाहेर पडत नव्हतो, पण महानगरपालिकेचे पेपर खोटे खोटे लावले आहेत. आम्ही कुठे जायचं तर आम्हाला न्याय पाहिजे, बस. अजून आम्हाला काही नकोय. आम्हाला निकाल सांगितलं, निकाल मध्ये कंस्ट्रक्शन मध्ये आम्हाला रूम पाहिजे. आज आम्ही एवढ्या दिवस बायका फिरतोय पुन्हा जाण्यातून. आमच्या काय सांगितलं असं आमच्या पोरे वगैरे कसं राहणार. आम्ही आमच्याकडे 5-5 हजार रुपये मागतात दर महिन्याला. आहे सगळे पेपर आम्ही किती देणार त्या लोकांना. 2017-1700 रुपये असं 2200 रुपये आम्ही बिल दिलेले आहे. आता ह्याच्यामध्ये जय मल्हार म्हणून, ते जय मल्हारला वगैरे आम्ही ओळखत नाही. तो भिकारी आमच्या दरवाजात आलेला ना रघुवीर ठाकूर, त्यांनी आम्हाला न्याय करून द्यावा. लिगल कंस्ट्रक्शन मध्ये आम्हाला तिकीट रूम द्यावी. अजून बहुतेक माणसं आहेत आपल्याकडे, पण ती लोक इथपर्यंत यायला घाबरतात, त्यांना मरायची भीती आहे. आम्हाला मारणार ना मारून दे, आम्ही मारायला घाबरत नाही. आता आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे आणि न्यायच पाहिजे. आम्हाला जसं लिहून दिलंय तसंच आम्हाला पाहिजे बाबा. त्यांनी स्वतःहून लिहून दिले, आम्ही नाही लिहिले. एवढं घाणीचं संडासचं पाणी अक्षरशः घरात यावं लागलं म्हणून आम्हाला बाहेर पडायला भाग पाडले या लोकांनी. आता काय करायचं तुम्हीच सांगा. तुम्ही आम्हाला न्याय द्या बस. आणि सगळ्यांच्या दरवाजे जाऊन आले मी. हे साटम वगैरे आहे त्यांच्याकडे, त्यांना पण भेटले मी. साटम नितीन नांदगावकर, ते मला भाऊशी बोलले, तू किती पण फिरलीस ना, तू माझं काय उपटू शकत नाही. ही भाषा बाईशी बोलायची सवय झाली आहे. मराठी माणूस ना हा माणूस, काय उपटू शकत नाही म्हणजे काय. आम्ही त्यांची लाचार राहू, त्यांच्या तुकड्यावर पळतोय. मी माझ्या मंडळीचं खाते, आम्ही 1 रुपया पण कोणाचा घेतलेला नाही अजूनपर्यंत. मला न्याय पाहिजे बस, मला रूम पाहिजे. 2013 पासून आम्ही बाहेर आहोत. आता 6 महिन्यापूर्वी आम्ही आतमध्ये गेलोय. भाडा पण नाही दिलाय आम्हाला, काय करत सांगा. हा बोगस आहे, पिंपळाकडे पण गेले मी, सगळ्यांच्या फेऱ्या मारल्या. मला न्याय पाहिजे सर, प्लीज. आम्ही आता रडायला पण येत नाही आम्हाला, कुठून रडणार असं आम्हाला. काय दिवाळी ना, आता बघा नवरात्र गेली, आम्हाला ना नवरात्री साजरा करता आली, नाही दसरा. माझ्या मुलांना काय सांगणार हो, का नाही आपल्याकडे नाही काय सांगा तुम्ही. समोरून हिम्मत असेल ना, समोरून मारून दाखव.
आता काय झालं त्यांचा विषय जो आहे ना तो त्या कंपनीशी संबंधित होता.